हॅलो ऑल स्टँडर्ड सेवन सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर थ्री एच सी एफ अँड एल सी एम इन दिस वी आर गोईंग टू सी द डिव्हिजन मेथड फॉर फायंडिंग द एच सी एफ डिव्हिजन मेथडने सुद्धा आपल्याला एच सी एफ काढता येतो सो फॉर दिस आय एम टेकिंग वन एक्झाम्पल दॅट इज वन फॉर्टी फोर अँड टू फिफ्टी टू पहा आता या दोघांमधला जो लहान नंबर आहे त्या ला छोट्या नंबरने मोठ्या संख्येला भाग द्यायचा आहे दॅट इज टू फिफ्टी टू वन फॉर्टी फोर एकशे चव्वेचाळीस एके एकशे चव्वेचाळीस असाच इथे भाग जाणार आहे असा भाग गेल्यानंतर इथे बाकी येणार आहे एकशे आठ आता पुढच्या स्टेपला काय करायचं आहे एकशे आठ हा म्हणजे इथे जे उत्तर येणार आहे तो इथं काय घ्यायचा आहे डिव्हायझर घ्यायचा आहे आणि आधीचा डिव्हायझर इथे लिहायचा आहे ठीक आहे इथं बाकी आली एकशे आठ आणि आधीचा जो डिव्हायझर आहे इट विल बी अ डिव्हिडंड सो एकशे आठने एकशे चव्वेचाळीसला भाग दिल्यावर एकशे आठ एके एक एकशे आठ असाच भाग जाईल दोनने भाग जाणार नाही इथे बाकी आली छत्तीस ओके आता ही बाकीच हा डिवायजर झाला आता आधीच्या स्टेपमधला जो डिवायजर आहे तो इथे डिव्हिडंड होणार आहे ओके सो छत्तीसला एकशे आठने ला भाग द्यायचं झालं तर छत्तीस त्रिक एकशे आठ आणि इथं बाकी आलेली आहे शून्य म्हणजे जोपर्यंत बाकी शून्य येत नाही तोपर्यंत आपला भाग हा चालू ठेवायचा आहे आणि म्हणून एकशे चव्वेचाळीस आणि दोनशे बावन्न यांचा एच सी एफ आलेला आहे तीन सॉरी छत्तीस यांचा एच सी एफ आलेला आहे छत्तीस कारण छत्तीसने भाग दिल्यानंतर इथं काय झालेलं आहे बाकी शून्य आलेली आहे आले लक्षात आणि म्हणून इथे डिवाय एच सी एफ झाला आहे थर्टी सिक्स पुढे आता ह्याच एच सी एफ ह्याच मेथडने आपण ब मोठ्या संख्यांचे सिम्पलेस्ट फॉर्म पण करू शकतो तर पहा समजा असं गणित आहे दोनशेच नऊ आणि दोनशे सत्तेचाळीस यांचा आपण याच मेथडचा वापर करून सिम्पलेस्ट फॉर्मसुद्धा लिहू शकतो तर आधी मी याचा एच सी एफ काढते मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग द्यायचा दोनशे नऊ एके एक दोनशे नऊ इथे बाकी आलेली आहे अडतीस आता आधीचा डिव्हायझर इथे घ्यायचा आहे डिव्हिडंड म्हणून दॅट इज दोनशे नऊ तर इथे भाग दिल्यानंतर साधारण अडतीस पाच एकशे नव्वद असा भाग जातो इथे बाकी आलेली आहे एकोणीस आणि आता आधीचं डिवायजर आहे अडतीस तो मी इथे लिहिला एकोणीस दुने अडतीस आता पहा म्हणजेच दोनशे नऊ आणि दोनशे सत्तेचाळीस यांचा एच सी एफ काय आहे तर एकोणीस आहे आता या दोनही संख्यांना जर आपण एच सी एफने भागलं कोणी भागलं एच सी एफने भागलं तर आपल्याला त्यांचा सिम्पलेस्ट फॉर्म मिळणार आहे म्हणजे या मेथडने तुम्ही त्यांचा एच सी एफ फाइंड आऊट करायचा आणि त्याद्वारे तुम्ही त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म हा काढू शकता सो विथ दिस सॉल्व्ह द क्वेश्चन नंबर टू ऑफ द प्रॅक्टिस सेट ट्वेल्व थँक्यू